अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि सुखी असाल। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। दैवी शक्ती, तर दैवी शक्ती ही खूप मोठी शक्ती असते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण जे पण काही करत असतो, जे पण काही वागत असतो, तर त्यावर देवाचं लक्ष असतं। आणि जर एखादी व्यक्ती खूप देवदेव करत असेल, दोन दोन तास सकाळ संध्याकाळ वाचत असेल, पण तिचं जर वागणं चांगलं नसेल, ती नेहमी समोरच्याला काहीतरी अपमानास्पद बोलत असेल, नेहमी काहीतरी कोणाची निंदा करत असेल, कोणाचं चांगलं तिला बघवत नसेल, तर याचा काहीही उपयोग होत नाही। पण या उलटच एखादी व्यक्ती अगदी नास्तिक असेल, तिला म्हणजे देवाच्या मंदिरात ती वर्षभर जात सुद्धा नसेल, देवाचं काही वाचणं आवडत नसेल, म्हणजे देवाबद्दल द्वेष नसेल, पण या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे अंधश्रद्धा वाटते, काही लोक नाही करत की देवाचा पाया वगैरे नाही पडत, म्हणजे ते देवाला मानत नाही असं नाही, पण त्यांना या गोष्टी नाही पटत, ते नमस्कार नाही करत, काही वाचत नाही वगैरे, असं ते नास्तिक असतील। पण जर त्यांचं वागणं खूप चांगलं असेल, ते वेळोवेळी कोणाला सगळ्यांना मदत करत असतील, कोणी पण त्यांच्याकडे आलं तर त्यांच्याकडून पॉसिबल असेल तेवढी ते मदत करत असतील, कोणाला कधीच वाईट बोलत नसतील, दुसऱ्यांचं नेहमी चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असेल, म्हणजे त्यांचं आचरण जर शुद्ध असेल, तर अशा व्यक्ती ज्या आहे तर त्यांचं नेहमी चांगलं होतं। आपल्या स्वामींची शिकवणच आहे, जर तुम्ही दुसऱ्यांचं भलं कराल तर तुमचं भलं स्वामी हे करतातच। जर आपण कोणाला काहीतरी चांगलं देतोय तर स्वामी नेहमी आपल्याला काहीतरी चांगलं देत असतात। आणि जेव्हा आपण कोणाचा तरी पाय खेचतोय, आपल्याला कोणाची तरी प्रगती सहन होत नाहीये, तर अशा वेळेस सुद्धा स्वामी आपला पाय खेचत असतात। तर अशी स्वामींची शिकवण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर आज मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की काही अशा गोष्टी असतात, काही आपल्याला असे संकेत मिळतात की ज्याच्या मागे म्हणजे त्या पर्टिक्युलर माणसावर देवाची कृपा आहे, दैवी कृपा आहे असं समजण्यास काही हरकत नाही। तर असे कुठले संकेत आहे ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, आपण जेव्हा जन्माला येतो तर जन्माला आल्यानंतर त्याचं काही ना काही तरी सार्थक झालं पाहिजे, आणि असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून आपल्यालाच वाटेल की नाही, मी ही काहीतरी एक चांगली गोष्ट केलेली आहे, त्या गोष्टीचा आपल्याला खरंच अभिमान वाटेल। पण मग आपण जन्माला आलोय आणि कधीच कुणाच्या उपयोगी नाही पडलो, उलट जमिनीला भार म्हणून आपण जगलो, तर हे आपलं असं जगणं असेल तर ते खरंच व्यर्थ आहे। काहीतरी उपयोग हा आपला दुसऱ्यांसाठी झालाच पाहिजे। प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतात, दुःख येतात म्हणून तर आपल्याला सुखाची किंमत कळते। जर दुःखच आले नाही तर आपल्याला सुखाची सुद्धा किंमत कळत नाही, मग आपण हवराटासारखं अजून मला हे पण पाहिजे, अजून मला ते पण पाहिजे अशी अपेक्षा करत असतो। त्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात, त्याला कसं सामोरं जायचं हे आपल्यावर असतं। काही लोकांवर देवाची कृपा असते, पैसे म्हणजेच सगळं म्हणजेच देवाची कृपा असं नाही, म्हणजेच देव पावला असं नाही। आयुष्यामध्ये जे पण काही संकट येतात, जे पण काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, तर त्या गोष्टींना सामोरं जाणं, त्याच्यातून मार्ग काढणं, हे म्हणजे आपल्यावर देवाची कृपा आहे। आपण खूप श्रीमंत आहे, सगळं आहे, आणि म्हणूनच माझ्यावर देवाची कृपा आहे असं बिलकुल नसतं। पैसा म्हणजे सगळं नसतो, आपल्या माणसंसुद्धा खूप गरजेचे असतात। माणसं तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये जोडून राहतात जेव्हा आपण त्यांच्याशी चांगलं वागतो। जर अगदी उद्धटपणे आपण कोणाचा नेहमी अपमान करत असू तर माणसं आपल्याशी कधीच जोडून राहत नाही, प्रत्येक जण आपला तिरस्कार करतो। जर आपण कधी आपल्याला गरज पडली आणि कोणाला हाक मारली तर मग कोणी आपल्या जवळ येत नाही, तर हे म्हणजे आपल्यावर देवाची कृपा नाहीये। पण जेव्हा आपण काही करत असतो, कोणाशी काही करत असतो, आणि प्रत्येक जण आपल्याला मदतीचं, म्हणजे आपण कधी पण कोणाशी काही मदत मागितली तर कोणी पण 10 लोक आपल्यासाठी धावून येतील, असं जेव्हा आपलं वागणं असतं तर ते म्हणजे आपल्यावर देवाची कृपा असते। दुसरी गोष्ट म्हणजे या जगामध्ये आजकाल तुम्हाला माहिती आहे की व्यसनी लोकांची संख्या खूप वाढली आहे। पुरुषच असं म्हणते असं नाही, आजकाल स्त्रिया सुद्धा महिला सुद्धा व्यसन हे करायला लागले आहेत। आपल्या आपण जेव्हा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये बघतो, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये स्त्रियासुद्धा मुलीसुद्धा व्यसन हे करायला लागले आहे। सगळ्यात पहिले व्यसन म्हणजे हे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप घातक असतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। शेवटी प्रत्येकाची इच्छा आपल्यावर आहे की आपल्याला आपल्यासाठी आपलं चांगलं आपलं वाईट आपल्या सगळ्यांना कळतं। मला सांगायचं एवढंच आहे की ज्या व्यसन नसणाऱ्या व्यक्ती आजकालच्या जगामध्ये खूप कमी आहे, तर ज्या व्यक्तींना कसलंही व्यसन नाही आहे अशा व्यक्तींवर दैवी कृपा असते। असे खूप कमी लोक आपल्याला सापडतील, पण ज्यांना व्यसन नाही त्यांच्यावर देवाची कृपा असते। जे नेहमी स्वतःचाच विचार न करता दुसऱ्यांच्याही भल्याचा विचार करतात, म्हणजे माझं हे चांगलं होतंय पण समोरच्याचं जर काही वाईट झालं असेल, त्याला जर काही दुःख झालं असेल, तर
कुठेतरी मनामध्ये आपल्याला वाईट वाटतं की नाही माझं हे चांगलं आहे पण तिचं काहीतरी आज हे दुःख झालेलं आहे, हे वाईट झालेलं आहे, तर त्यामुळे ज्याला मनापासून दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख वाटतं तर त्या व्यक्तीवर दैवी कृपा असते. दुसऱ्याच्या आनंदामध्ये मनापासून आपण आनंदाने सामील होतो, मनापासून खरंच आपल्याला आनंद होतो की अरे वा हिचं असं छान झालं असं जेव्हा आपल्याला मनापासून वाटतं तर त्या व्यक्तीवर दैवी कृपा असते. ज्यांचा स्वभाव अगदी लहान मुलासारखा असतो, बालिश असतो, म्हणजे लहान मुलं म्हटले म्हणजे बघा त्यांना त्यांच्या मनामध्ये कसला पण कपट नसतो, ते अगदी निरागस असतात, निष्पाप असतात, त्यांच्यामध्ये कुठलंच पाप नसतं, त्यांना नाही कळत की आजूबाजूची दुनिया कशी आहे, कपट वगैरे हे त्यांच्या मनामध्ये बिलकुल नसतं. तर जे मोठे होऊन पण ज्यांची बुद्धी अगदी बारीक असते तर त्या व्यक्तींवर दैवी कृपा असते. आपल्याला वाटत असेल की आपण म्हणतो कधी कधी की काय बालिश बुद्धीसारखी वागते की काय लहान मुलासारखा वागतो, पण तसं नसतं, त्यांच्यावर दैवी कृपा असते म्हणून त्यांचं वागणं तसं असतं. आपल्याकडे असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख मानणारे खूप कमी लोक असतील. आजकाल कसं आहे की माझ्याकडे आज 2 व्हीलर आहे पण तिने 4 व्हीलर घेतली म्हणून मग मला पण 4 व्हीलर पाहिजे, किंवा आपलं 1 BHKचं घर आहे पण तिने आज 3 BHKचा फ्लॅट घेतला म्हणून मला पण कुठेतरी वाटेल की नाही माझ्याकडे पण 3 BHKचा फ्लॅट पाहिजे. तर असं नसावं. आपल्याकडे आज राहायला घर आहे, छत आहे, आपल्याकडे 2 टाइमचं खायला पैसा आहे, तेवढं आपण कमवतो. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे असणं याच्यामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी लोकांना समाधान वाटत असतं. आजकाल चढ उतरपणा हा खूप झालेला आहे, कोणाला कोणाचं चांगलं झालेलं आवडत नाही. पण नाही, आपल्याकडे असणारा आज आपण जो दिवस बघतो, काल रात्री आपण झोपलो होतो, आज सकाळी उठलो आणि आजचा दिवस बघितला, हेच आपलं खूप मोठं नशीब आहे. तर त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा समाधान मानणं असे जे व्यक्ती असतात तर त्यांच्यावर देवाची कृपा असते. कधीच कोणाचा हेवादावा करू नये. हेवादावा हा आपल्याला खूप खालच्या पातळीला नेऊन सोडतो. जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये हेवादावा करत असू तर हे आपल्याला खूप याचे परिणाम जे आहे ते आपल्याला खूप वाईट भोगावे लागतात. हेवादावा कधीही कुठल्या व्यक्तीचा करू नये. कोणाला घालून पाडून बोलू नये. असे खूप व्यक्ती असतील जे वरवर गोडगोड बोलतात आणि मागून ते काहीतरी आपल्याबद्दल काहीतरी कुणाकडे तरी काहीतरी पसरवत असतात, वाईट बोलत असतात. हे बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही जे पण आहे, तुम्हाला कोणाची कुठली गोष्ट पटत नाही तर त्यांना तोंडावर बोला, पण तोंडावर गोडगोड बोलून मागे त्यांची निंदा करणं हे खूप वाईट आहे. सगळ्यांचं नेहमी सगळ्यांची चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. जी व्यक्ती असं वागते, जी व्यक्ती जे पण आहे कोणाचं काही पटत नसेल ते तोंडावर सांगते की बाबा हे असं करणं चुकीचं आहे, हे असं करणं काही चांगलं नाही आणि हे केल्याने तुझं चांगलं होईल, हे केल्याने तुझं वाईट होईल, हे असं जेव्हा कोणी कोणाला सल्ला देतं, कारण त्या व्यक्तीचं पण चांगलं व्हावं असं जेव्हा समोरच्याला वाटतं, तर अशी व्यक्ती म्हणजे तिच्यावर दैवी कृपा असते. हे बघा, कोणाचं जर चांगलं झालं, आपलं चांगलं झालं तर आपल्याला आनंद अश्रू हे येतातच, पण दुसऱ्याचं सुद्धा काही चांगलं झालं तर त्याच्या आनंदामध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला आनंद अश्रू येतं, अशी जेव्हा व्यक्तीला असं ज्या व्यक्तीसोबत होतं तर त्या व्यक्तीवर दैवी कृपा असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना 3 ते 5 दरम्यान जाग येते त्यांच्यावर दैवी कृपा असते. 3 ते 5 हा जो काळ असतो पहाटेचा तो ब्रह्ममुहूर्त असतो. तुम्ही किती पण लेट झोपा, रात्री 12 झोपा, 1 झोपा, पण शक्यतो तुमची आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी तुमची 3 ते 5 दरम्यान जर तुम्हाला जाग येत असेल तर हे एक दैवी शक्ती असण्याचा संकेत आहे. हा एक खूप पवित्र वेळ असतो, हा ब्रह्ममुहूर्त असतो. तर याबद्दलचं एक खूप मोठं रहस्य सुद्धा आहे, त्याबद्दलचा नक्कीच एखादा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. पण जर असं तुमच्यासोबत होत असेल तर समजा की तुमच्यासोबत दैवी कृपा आहे. आपण कोणतेही काम करू द्या, छोटं मोठं कोणतंही काम करत असू, घरातलं घरकाम असू दे की बाहेरचं कुठलं काम असू दे, जर आपण प्रत्येक काम अगदी उत्साहाने करत असेल, जी व्यक्ती अगदी उत्साहाने प्रत्येक काम करते तिच्यासोबत दैवी शक्ती असते. प्रत्येक असे आपण बरेचसे व्यक्ती बघितले असतील की त्यांना 6th sense असतो, म्हणजे कसं की त्यांना काही गोष्टी आपल्या घरात आजी बाबा सुद्धा असतात किंवा आपण स्वतः, आपल्याला ना कधीतरी झोपेमध्ये असं काहीतरी दिसतं की आपण काहीतरी ही गोष्ट कोणासाठी तरी केली, किंवा वाईट असू द्या किंवा चांगली असू द्या, पण त्याचे काहीतरी संकेत हे आपल्याला स्वप्नामध्ये मिळतात, किंवा असं काहीतरी आपण जेव्हा शांत बसलेलो असतो तेव्हा कधीतरी आपल्या मनामध्ये विचार येतात. आणि जेव्हा 3-4 दिवसानंतर किंवा एखाद्या आठवड्यानंतर ही ती गोष्ट घडते तर त्यावेळेस आपल्याला आठवतं की मला असं कुठेतरी कधीतरी वाटलं होतं की हे घडणार आहे. तर असं जेव्हा तुमच्यासोबत जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही लक्षात घ्या की तुमच्यासोबत दैवी शक्ती आहे, हे त्याचेच संकेत आहे. आपलं मन चांगलं असणं हे खूप महत्वाचं असतं. जर आपलं मन चांगलं असेल तर नेहमी स्वामी, नेहमी बाप्पा, गणपती बाप्पा, नेहमी ईश्वर जे आहे ते आपल्या सोबत असतात. आपलं मन जर चांगलं असेल, आपण नेहमी लोकांचा विचार करत असू तर आपल्यासोबत देव हे का नाही राहणार,
आपल्यासोबत देव हे नक्की राहतील. आपले स्वामी जे आहे ते नेहमी म्हणत असतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे तू लोकांना मदत करायची, तुझ्या यथाशक्तीने जेवढी मदत होत असेल आपण आपल्या दुसऱ्यांसाठी केली पाहिजे, दुसऱ्यांसाठी आपण चांगलं बोललं पाहिजे, दुसऱ्यांचा चांगला विचार आपण केला पाहिजे. असं जेव्हा जी व्यक्ती वागते तर तिच्यासोबत दैवी कृपा ही नेहमी असते. तुम्ही भलेही देवदेव करू नका, पण माणसांची नीट वागा. चार लोकांच्या उपयोगी तुम्ही या, असं केल्याने तुमचं चांगलं होणार आहे. तर ही एक छोटीशी माहिती होती, ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.